she माय वाटेचा बाई काल सट्टीचं निमंत्रण द्यायला कोणतरी शेजारचं आलं होतं बरं ते निमंत्रण ऐकलं आणि मला आपल्या लोक परंपरेतली सटवाईची लेख नावाची कथा आठवली बर म्हणजे पाचवीला पूजा करतात ते बरोबर पोराचं भविष्य भविष्य लिहायला जाते ती ती कथा आहे सटवाईची लेख सटवाई आणि तिची लेख दोघे जण एका गावात राहत असतात बर रोज रात्री लेख झोपली की सटवाई लिखित लिहायला घराबाहेर पडायची रात्री बाराच्या ठोक्याला एके दिवशी त्या मुलीला रात्री जाग आली बघते तर आपली आई बाजूला नाही आई गेली कुठे बर तिने असं पाळत ठेवलं आणि तिला लक्षात आलं की आपली आई रोज रात्री बाराच्या ठोक्याला घराबाहेर जाते तिला असं वाटलं की आपल्या आईचं काही बाहेर काही असं काहीतरी विचित्र आईच्या बद्दल संशय तर ती म्हणाली की एक दिवस मी आता आईला विचारतेच आणि तिने विचारलं आईला तू रोज रात्री बाराच्या ठोक्याला जातेस तरी कुठे सटवाई म्हणाले बाई ग मी सांगू नये आणि तू ऐकू नये ती खनपटीलाच बसली सांगितल्याशिवाय सोडतच नाही म्हणाली सटवाई म्हणाली ऐक मी रोज रात्री बाराच्या ठोक्याला नवीन नुकताच जन्म झालेल्या बाळाचं विधी लिखित लिहायला जाते तर ती म्हणजे तू लोकांच्या मुलांची विधी लिखित लिहितेस माझं विधी लिखित काय ते तर सांग माझ्या नशिबात काय लिहिलंय सांग, सांग। <laughs> पुन्हा तेच सटवाई तिला म्हणाली मी ते सांगू नये आणि तू ते ऐकू नये पुन्हा सटवाईची तिच्या खनपटीला बसली आईच्या सांगस म्हणाली सटवाईचा नाईलाज झाला सटवाई म्हणाली बाई ग तुझा तुझ्याच मुलाशी संबंध येईल अगो बाय हे बघायला गेलं ते अगदी अगोचर नात आहे अरे अगोचर कुठला हा सरळ सरळ एडिपस कॉम्प्लेक्स झाला काय सांगत <laughs> अरे हे माझ्या लक्षातच नाही आलं हे ग्रीक नाटकामध्ये तो राजा एडिपस नावाचं नाटक आहे त्याचं भाषांतर मराठीमध्ये हो, राजा ओपस नावाच्या पु ल देशपांड्यांनी केलेला तर त्याच्यामध्ये ही संकल्पना आहे म्हणजे मी जे तुला परत परत सांगते की काही आर्किटाइप्स आहेत आदिबंध आदिबंध आहेत आणि त्या आदिबंधांच्या मधला की स्त्री पुरुष नातेसंबंधांच्यामध्ये एक माता पुत्र नातेसंबंध बर पिता पुत्री नातेसंबंध त्याला इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये काय आहे की आपण ही नाती शरीर संबंधासाठी निषिद्ध मानलेली आहेत अभिजन परंपरेने आणि पुढे लोकपरंपरेने निषिद्ध मान पण ही आदिम काळामध्ये नाती होती आणि मी जे तुला परत परत सांगते आहे की आदिम काळाचे अवशेष हे कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये कथेतनं गाण्यातनं हे जिवंत राहतात त्याला लाईव्ह फॉसिल असं म्हणतात म्हणजे जिवंत अवशेष सजी सजीव अवशेष तेव्हा आपल्या भूतकाळाचे सजीव अवशेष अशा कथांच्या रूपाने ही जी तुझी सटवायची कथा आहे ही त्या प्रकारची आहे की मुलाचा आणि आईचा संबंध येणार आहे आता ही कथा आपल्याकडे एडिपस कॉम्प्लेक्स म्हणून आली जावळेला तर त्यावेळेस आपल्याकडची जी काय फार सोळी मंडळी होती आणि आपल्या संस्कृतीत सगळं उच्च उदात्त आहे आणि असले काही संबंध नव्हते रे बाबा त्याच्यात असा काही समज करून घेतला असेल कोणी तर तो काही <laughs> खरा नाही कारण जगाच्या पाठीवरच्या सगळ्या माणसांच्या आदिम जाणीवा ज्या असतात त्या एकसारख्याच असतात स्त्री पुरुष आणि स्त्रिया पुरुष नातेसंबंधात आणि त्या सर्व देशात कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपामध्ये शिल्लक असतात प्रत्यक्ष त्या प्रॅक्टिसमधनं गेलेल्या असतात आचरणामधनं गेलेल्या असतात पण त्याचे अवशेष कुठेतरी राहतात तशी आपल्याकडे दुसरी एक कथा आहे सुरुवंताची का सुरवंताची तर आहेच हा तर त्या सुरवंताच्या कथेच्याकडे जायच्या पूर्वी एक वर्णसटीची कहाणी आपल्याकड बरोबर हां त्या वर्णसटीची कहाणी म्हणजे काय की ज्याला आपण हे म्हणतो ना घेवडा किंवा पावटा हो, हो, तुम्ही शहरी मंडळी बीन्स म्हणतात त्याच्यामध्ये <laughs> तर तसा वर्णा आमच्याकडे त्याला वर्णा म्हणतात तर त्या एक उपास असतो षष्टीचा उपास आणि त्या षष्टीचा उपास फक्त वर्णा खाऊन करायचा असं ते वर्णसटीचं व्रत असतं ते एका घरामध्ये अशा शेतकऱ्याच्या घरामध्ये वर्णसटीचं व्रत चाललेलं होतं ती केलेली होती बाई आणि मग त्याच पाठोपाठ श्राद्ध आलं त्या घरामध्ये पाथ तर ते श्राद्धही झालं तर ते श्राद्ध कुणाचं झालं तिथे तर त्या घरामधला जो ग्रहस्थ होता आता शिल्लक असलेला तर त्याचे आईबाप दोघेही मेले होते आता पुढे काय झालं की आपल्याकडे पुनर्जन्माची एक संकल्पना आहे तर तो बाप आहे तो बाप गेला बैलाच्या जन्माला आणि आई गेली गाईच्या जन्माला आणि योगायोग असा की ते दोघंही त्या मुलाच्या दारातल्या गोठ्यात आले म्हणजे बाप बैल म्हणून आला आई गाय म्हणून आली आणि तिचं एक वासरू तिथं झालेलं असं आणि मग तो जो मुलगा होता हाँ. तो मुलगा ते श्राद्ध वगैरे हे करायला लागला हाँ. आणि ते करायला लागल्यानंतर रात्रीच्या वेळेला तो बाहेर जायला लागला तर त्या वासराच्या शेपटीवर त्याचा पाय पडला त्या वासराच्या शेपटीवर पाय पडल्यानंतर ते विवळलं तर ती गाय म्हणाली की अरे जो आपल्या आईकडं जायला भीत नाही तो तुझ्याकडे जायला भेल काय संदर्भ बरोबर असं आता तो आईकडे जातोय म्हणजे काय जातोय हे त्यालाही माहिती नाही आहे कारण पुनर्जन्म झाल्यानंतर आई, आई कुठली बाप कुठला हे सगळं विस्मरणामध्ये चाललेलं असतं आणि त्यांना ते माहिती नसतं तर अशा प्रकारच्या कथा आवर्तक कल्पनाबंध म्हणजे पुन्हा पुन्हा येणाऱ्या कल्प कल्पनाबंध आहेत ते ह्या कथांच्या म्हणणे येतात आता तू सुरवंताची कथा म्हणाला हो ही सुरवंताची कथा धनगरी परंपरेमधली कथा आहे सुमरांमधले तर त्याच्यामध्ये कसं आहे की धनगरांच्या देवतामध्ये बिरोबा बिरोबा बा। आपल्या सगळ्या देवांच्यामध्ये आपला एक बा असतो आणि एक आई असते म्हणजे एक पुरुष देव असतो आणि एक स्त्री देवता असते पुरुष देवाला आपण बाप म्हणतो मांडते परंपरेमध्ये बा मांडतात विठोबा बिरोबा कानोबा ज्योतिबा रवळोबा ते सगळे बा, बा। आणि आई असते यमाई जानाई जोखाई तुळजाई लक्ष्मी आई तर ह्या आई आणि आपल्या सगळ्या कुलदेवतांच्यामध्ये एक बाप देव म्हणजे बा। पुरुष देव, देव, देव आणि एक स्त्री देवता अशी असते तसा धनगरी परंपरेमधला हा बिरोबा तर ते बिरोबाची एक कथा आहे तर त्याच्या कुळामध्ये एक मुलगी जन्माला आली मुलीचं नाव सुरवंता बरं ही सुरवंता जन्माला आली आणि ती लग्नाजोगी झाली लग्नाजोगी झाल्यानंतर स्वाभाविकच सगळे आई बाप चिंता करतात तसा बाप चिंता करायला लागला या मुलीनं नवरा शोधला पाहिजे आता त्या मुलीने सांगितलं मला अजिबात नवरा शोधायचा नाही कारण मला पुरुष संघ नको बाप रे एकदम थेट एकदम थेट आता सर्वसामान्यपणे आपला समज असा आहे की नारीचा आणि नराचा जो जन्म असतो तो साठी असतो आणि कधीतरी एकमेकांच्याबद्दल आकर्षण निर्माण होतच लहान वयामध्ये नाही होत पण अवगंडावस्थेत ते होतं परंतु या मुलीने सांगितलं मला पुरुष संपर्क नको बरं हां आता तुला आणखीन एक गंमत सांगते की ही कथा ज्या वेळेला समोर आली त्यावेळेला आपल्या कोकणामधल्या पहिल्यांदा सापडलेल्या काही ओव्या आल्या लक्षात तर त्या ओव्या आमच्या दुर्गाबाई भागवतांनी नोंदवलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हंटलंय की पुरुष संघ झालेला नाही परंतु त्या नारीला गर्भ मात्र राहिला आता ही जी काही विचित्र परिस्थिती आहे हे अद्भुतरम्य वाटते आपल्याला बरोबर हे अशी अद्भुत रम्य वाटते आणि त्याच्यामध्ये त्या याच्यामध्ये ती ओवी अशी आहे जन्मा माझे जन्म केळीबाईचा चांगला बर जन्मा माझे जन्म केळीबाईचा चांगला विना भोग गर्भ पुत्र जन्माचा ग सोहळा वाह वा भोग त्या बाईला कुठल्याही पुरुषाचा संपर्क आलेला नाही पण पुत्रजन्म मात्र झालेला आहे धन्य पतिव्रता धन्य मणू तुला गर्भ पतिव्रतेचा सोहळा तर अशा प्रकारे ह्या हे अवशेष आता हे असं आलं कुठनं तर वनस्पतीमध्ये हे होत असतं बरोबर की काही वनस्पती असतात त्यांच्यामध्ये पूकेशर असतात काही स्त्री केशर असतात केळ ही वनस्पती अशी आहे की तिला एकदा लोंगर फुटला म्हणजे कोका फुटला म्हणतो आपण तो को कोका फुटला की त्याला केळीचा घड लागतो आणि केळीचा घड झाला लागून झाला की ते झाड सगळं खच्ची करावं लागतं तोडावं लागतं तो। पण त्याच्या शेजारी दुसरा खुंट उगवत आपोआप उगवतो आणि तो वंश परंपरा चालत राहतो परंतु तिथे पुकेसराचा कुठे संबंध नाही आलेला म्हणून जन्मा माझी जन्म केळीबाईचा चांगला गर्भ जन्मदा आता अशा प्रकारची ही ओवी बरोबर लोकपरंपरेमध्ये वनस्पती आणि स्त्री यांना परस्पर रूपामध्ये अनेक वेळेला पाहिलेलं आहे तर त्याचं प्रतिबिंब कुठेतरी या सुरवंताच्या कथाशी निगडित आहे त्याच ओवीचा असेल असं नाही पण तो कल्पना बंद तो आहे। हा, तो कल्पना बंद तो असे तोच आहे ती तो सुरुवांता म्हणते मला पुरुषाचा संपर्क नको आणि संपर्क नको म्हणजे मला दिसता सुद्धा उपयोगी नाही पुरुष मग बापाचं राज्य मोठं कारण तो राजाच होता धनगराचा मग त्यांनी तिला म्हणलं बरं जा तुला कुठं राहायचं तिथे रा मग ती म्हणली की मला त्या अमक्या तमक्या रानामध्ये एक सात ताळ मादी बांधून द्या आता सात ताळ माडी म्हणजे काय सात मजली एक इमारत एकावर एकावर एक, एक, एक सात मजली, एक एक मजली इमारत ती सातव्या मजल्यावर जाऊन राहिली कारण खालच्या मजल्यावर कोणतरी पुरुषाला तर संपर्क येईल म्हणून आणि मग ती सातव्या मजल्यावर जाऊन राहिली काही दिवस गेले मग त्या खिडकीतनं ती भोवताली बघायची सगळं रानामध्ये रानातले दृश्य निरनिराळी दिसायचे रानात निरनिराळी जनावरं यायची ते जनावरं येता येता ये एकदा काय झालं की निलगाई सारखी काही आले आली हरणाचीच एक जात असते आणि त्याच्यामध्ये त्यांना पाडसं होती म्हणजे बाळ होती, <laughs> होती। आणि ती बाळ आईचं दूध पित होती, लुचत होती।, लुचत होती। आईला लुचत होती ते सगळं तिने पाहिलं आणि काय तिच्या मनामधल्या भावना उचंबळून आल्या आणि ती म्हणाली जसं बाळ पित हरणीला बर जसं बाळ पित हरणीला तसं बाळ पाहिजे माझ्या देहाला माझ्या देहाला म्हणजे आपल्या आपण आपत्याचं संगोपन करावं आपत्याला स्तनपान करावं परंतु पुरुषाचा संपर्क नको मातृभाव म्हणजे मातृभाव तिच्या मनामध्ये जागा आहे परंतु ज्याला आपण रतिभाव म्हणतो तो रतिभाव नाही बरोबर आता प्रश्न असा पडतो की स्त्रीच्या मनामध्ये हे असे खरंच काही खेळ असतात का, का। आपण बाईचं मन कधी उकलून पाहिले का किंवा बाईला तरी स्वतःला कधी असा विचार करावा असा वाटतो का आपण नेहमी काय म्हणतो की बाईचा जन्म कसा मातृत्वामध्ये बाईची धन्यता आहे की मातृत्व झालं की बाईचा जन्म सफल पण मातृत्व केव्हा प्राप्त होईल कोणीतरी पितृत्व घेतलं तर मातृत्व प्राप्त होईल बर आता आपल्याकडे कुठल्याही स्त्रीला माता झाली तिच्यामध्ये मातृत्वाची शक्ती आहे निसर्गाने दिलेली म्हणून ती पूजनीय ठरते का पवित्र ठरते का नाही, नाही। एखादी विवाहविरहित मुलगी जर माता झाली तिला जर आपत्य झालं तर तिला आम्ही पवित्र मानतो का नाही, नाही। एखादी विधवा असेल आणि तिला जर धारणा झाली तर आम्ही तिला पवित्र मानतो का नाही, नाही। म्हणजे हे मातृत्व पवित्र आहे का नाही, नाही। मग मातृत्वाला आपण किंमत देतो का पितृत्वाला क्या मातृत्व <laughs> मातृत्वाच्या आडून आपण पितृत्वाचा गौरव करतो की काय आणि बोलताना मात्र आपला मातेचा गौरव मातेचा गौरव वगैरे असं म्हणत असतो आणि इथे ही एक मुलगी अशी निघालेली आहे ती म्हणते मला मातृत्व पाहिजे परंतु मला प्रतिभाव नको नको तर हा जो काही गुंता आहे मानसिक गुंता या मानसिक गुंत्याची उकल ही कधी होते की नाही मी माझ्या काही वैद्यकीय क्षेत्रातल्या आणि विशेषतः स्त्रीविषयक तज्ज्ञांना विचारलं स्त्रीविषयक अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांना की असं काही स्त्रीच्या मनामध्ये असतं का किंवा असं काही उदाहरण तुम्हाला दिसलं का की पुरुष संपर्काशिवाय कुणाला गर्भ राहिलेला आहे असं तर त्याच्याबद्दल सगळ्यांनी नाही बुवा माहिती आहे ते, ते चौकशी केली पाहिजे मी म्हणलं तुमच्या <laughs> मेडिकल हिस्ट्रीमध्ये कुठे सापडतं आहे का बघा तर तसं काही ते सापडलेलं दिसलं नाही तर ही सुरवंता तिला ते पाहिलं तिला बाळ असं वाटलं आणि मग ती त्या दृष्टीने त्या बाळाचं ध्यान करायला लागलं ते बाळ कोणापासून व्हावं हे तिच्या डोक्यात नाही आहे पण बाळ व्हावं <laughs> आणि आपल्या शरीराला त्या मातृत्वाचा स्पर्श व्हावा म्हणून <laughs> आणि मग ते आता ती लोककथाच आहे धार्मिक धार्मिकतेशी बांधलेली आहे शिवशंकराच्या ते मनामध्ये आलं कारण बिरोबा शिवशंकराचा भक्त आणि शिवशंकराचा अवतार असं म्हणलं जातं आपले सगळे बादेव आहेत ते शिवशंकराशी निगडीत आहेत कुठले तरी आणि म्हणून मग त्याचा अंश गेला आणि तो गुप्त रूपाने सुरवंताकडे गेला okay. आणि सुरवंता आप आई झाली ते आई झाल्यानंतर तिच्या बापाला मात्र त्रास व्हायला लागला कारण सगळे लोक म्हणायला लागले यांनी मारे बंदोबस्तामध्ये तिला ते ताळ मादी बांधून ठेवली आणि त्या ठिकाणी कोणी पुरुष जायचा नाही पुरुषाचं वारं लागता उपयोगी नाही आणि ह्याची मुलगी तर गर्भार झाली ही कशी काय झाली म्हणजे काहीतरी भानगड दिसते आणि हा आपल्या संबंध कुळाला शिलाला बट्टा आहे कारण कुठल्याही बापाला विवाह विरहित मुलगी आपली गर्भवती व्हावी हे कमीपणाचं लक्षण आहे हे शीलभ्रष्टतेचं लक्षण आहे मग पुन्हाही ही लोककथाच आहे विरोबाची कथा आहे मग तिच्या बापाच्या ल स्वप्नामध्ये शंकर गेला आणि शंकराने सांगितलं तू काही काळजी करू नको माझाच अंश तिच्या पोटी जन्माला आलेला आहे अशी ती सुरवंताची कथा आता ही धनगरी परंपरेमध्ये येते ते सटवाईच्या सटवाई निमित्ताने येते ते वर्ण वर्णसटीच्या कहाणीच्या निमित्ताने येते प्रश्न कसा येतो येतोय की स्त्री पुरुष नाते संबंधांची वैधता आणि अवैधता लोकपरंपरेमधनं ही चालत आलेली काही ज्याला आपण खुणा म्हणतो बरोबर त्या खुणा दिसतात आणि त्या खुणांच्या मधनं मानवी जीवनाची वाटचाल कशी झाली असावी की आज जी नाते आपण निषिद्ध मानतो बरोबर की जन्मदाता पिता आणि पुत्री यांच्यामधला संबंध येणं किंवा जन्मदाती माता आणि पुत्र यांचा संबंध येणं हे अनैतिक आहे बरोबर हे अनैतिकता कुठे आली तर संबंध समाजाच्या सांस्कृतिक वाटचालीमध्ये आली आदिम माणूस ज्या वेळेला जन्माला आला असेल सृष्टीच्या पाठीवर केव्हा तरी काही कोटी वर्षापूर्वी त्यावेळेस Uh, जाती किती होत्या माणसांच्या मध्ये दोनच एक मादी आणि एक नर बरोबर बाकी कुठलीही नाती अजून जन्माला आली नव्हती कारण अजून संस्कृतीची बांधणीच झालेली नव्हती त्यामुळे हे चांगलं आहे हे वाईट आहे हे पवित्र आहे हे अपवित्र आहे ही जी संस्कृतीची बांधणी होते ना ती नेहमी द्वंद्वात्मक होत असते म्हणजे चांगल्याच्या विरोधात वाईट वाईट म्हणजे शुद्ध कुठलं जे अशुद्ध नाही ते शुद्ध म्हणजे शुद्धाच्या बरोबर अशुद्धाचा जन्म होतो बर हे अशुद्ध आहे असं मी म्हंटल तर हे शुद्ध होतं मला जर शुद्ध आणि अशुद्ध याच्यामध्ये फरकच करायचा नसेल तर द्वंद्व संपलं पवित्र आणि अपवित्र शुद्ध आणि अशुद्ध मंगल आणि अमंगल ह्या ज्या गोष्टी असतात या द्वंद्वात्मक आहेत आणि संबंध संस्कृती आपली याच्यावर उभारलेली आहे मग त्याच्यातल्या त्या लोककथा येतील देवतांच्या कथा येतील विधिविधानं येतील पोथ्या पुराणं येतील मंत्र येतील शुभ काय आणि अशुभ काय चांगलं काय आणि वाईट काय समाज मान्य काय आणि समाजाला अमान्य काय कारण पावित्र्य आणि अपवित्र्य तरी कसं ठरवणार जे समाजाला मान्य आहे ते पवित्र ज्या समाजाला मान्य नाही ते अपवित्र हे असं होतं आणि म्हणून समाजामध्ये माणूस ज जसा आपले नातेसंबंध बांधत गेला ती संस्कृतीची बांधणी एक प्रकार आहे आदीम काळामध्ये फक्त नरनारी संबंध होते आणि मग त्याच्यामध्ये जन्म कोणी दिला आणि जन्म कोणाला दिला असं काही नाही कुठलाही नर कुठल्याही नारीशी संबंध ठेवत होतो वंश वाढत होते आपले असे त्यावेळेस तुझा वंश माझा वंश असे ज्याला वैयक्तिकता म्हणतात की ती वैयक्तिकताही नव्हती इंडिव्हिज्युअलिझम नव्हता हे सोशलिझम आहे सगळा एका पदीने ही सगळी सामाजिकता आहे आता याची शास्त्रीय विश्लेषणं समाजशास्त्रज्ञांनी केली आहेत कोणी हा विकार राजवाड्यांनी आहे भारतीय विवाह संस्थेचा इतिहास नावाचं त्यांचं पुस्तक अतिशय गाजलेलं पुस्तक ज्या काळामध्ये त्यांनी याच्यातले लेख लिहिले भारतीय विवाह संस्थेचा इतिहास तर ते लेख छापायला कुठलंही ले महाराष्ट्रातलं प्रतिष्ठित वर्तमानपत्र तयार नव्हतं कारण ते म्हणाले हे आमच्या संस्कृतीच्या विरोधात आहे <laughs> आमच्या संस्कृतीला अपवित्र मानणारं आहे तर हे आम्ही काही छापणार नाही <laughs> राजवाडे म्हणाले हा आमचा इतिहास आहे आणि इतिहास म्हणून छापायला हरकत नाही हा सांस्कृतिक इतिहास आहे याच्या खुणा कुठे दिसतात कारण इतिहास म्हंटलं की कसं असतं पुरावा द्यावा पुरा लागतो पुराव्याशिवाय इतिहास सिद्ध नाही इतिहास या शब्दाचा अर्थ काय इति ह अस हे असं झालं आता हे असं झालं याला पुरावा काय बरोबर तर मग तो वेदांच्यापासून पुरावे आम्हाला मिळतात की वेदांच्या मध्ये त्या वेद केव्हा चार पाच हजार वर्षापूर्वी दोन हजार वर्षापूर्वी निर्माण झाले असतील त्याच्यातही पुरावे मिळतात काही <गली> पोथ्यांच्यामधनं पुरा पुरावे मिळतात पुराणांच्यामधनं पुरावे मिळतात अशा कथा मिळतात तिथे पुराणकथा ज्याला आपण म्हणू अशा प्रकारच्या मिळतात आणि लोककथा तर आहेतच आहे लोकधारणा आहेत निरनिराळ्या प्रकारच्या तुझी सटवाईची कथा जी आहे ना ही एक लोकधारणा आहे की ती एक कुठली तरी देवी आहे स्त्रीदेवता आहे आणि ती स्त्रीदेवता आपल्याकडे दोन रूपांनी येते कायम एक ती रक्षक असते किंवा भक्षक असते म्हणजे ती एक पालन करणारी तरी असते बाळाचं किंवा ती बाळाला संपवणारी तरी असते म्हणून तिला बालघातीनी देवता म्हणतात सगळ्या ज्या रोगदेवता आहेत ना त्या बालघातीनी देवता ही सटवाई एक अशी आहे ही मध्यस्थ आहे कारण ही काय करते ते बाळ जन्माला आल्यावर तिची ललाट रेखा रेते म्हणजे तिचं नशीब लिहिते थोडक्यात म्हणजे अशी एक धारणा बरोबर ही लोकधारणा आहे की आपल्या आप बाळाचं कोणीतरी चांगलं लिहावं आणि म्हणून मग ती सटवाईची पूजा बीजा वगैरे वगैरे आता ही सटवाई ज्या काळामध्ये जन्माला आलेली असेल तो आदिम काळ आहे आणि म्हणून तिने मुलीला काय सांगितलं की तुझा संबंध तुझ्या मुलाशी येईल म्हणून संस्कृती संस्कृती ही नुसती आचरणामध्ये नसते नुसती मंत्रांच्यामध्ये नसते नुसती ती पूजेमध्ये नसते ती नुसत्या देवदेवतांच्या मध्ये नसते तुम्ही स्वतःवर किती बंधनं घालून घेता त्याच्यामध्ये ती संस्कृती असते